नमस्कार मित्रहो, मी रोशन स्वागत करतो आपल्या आर्किटेक्चर यूट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रहो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहोत की फोटोशॉप मध्ये मराठी टायपिंग कशा पद्धतीने करायचं। जेव्हा आपण मराठी टायपिंग करतो फोटोशॉप मध्ये, त्यावेळेस काही शब्द हे तुटलेले दिसतात, तर ते व्यवस्थित आले पाहिजे। तर यासाठी आपल्याला काही सेटिंग करावी लागेल आणि त्याच्यानंतर आपण मग मराठी टायपिंग करू शकू। या ठिकाणी मी फाईल वरती गेल्यानंतर न्यू मध्ये एक डॉक्युमेंट घेत आहे, यानंतर टेक्स्ट सिलेक्ट करा आणि या ठिकाणी मराठी टायपिंग करून बघा। तर मराठी टायपिंग करत असताना या पद्धतीने शब्द तुटलेले वेगळे झालेले दिसतात, तर याची यासाठी आपल्याला काही सेटिंग करावी लागेल आणि सेटिंग केल्यानंतर आपण व्यवस्थितपणे मराठी टायपिंग करू शकू। तर आपल्याला सेटिंग करण्यासाठी अगोदर या ठिकाणी एडिटमध्ये जावं लागेल। एडिटमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आहे रिमोट कनेक्शन, त्याच्यावरती क्लिक करा। हे फोटोशॉप CC 2017 आहे, फोटोशॉप CS6 मध्ये प्रेफरन्सेसमध्ये आपल्याला जावं लागेल। तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात शेवटून दुसरा आहे टाईप, त्याच्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी चूज टेक्स्ट इंजिन ऑप्शन, तर या ठिकाणी ईस्ट एशियन ऑप्शन आहे ते सिलेक्ट आहे, तर आपल्याला मिडल ईस्टर्न अँड साऊथ एशियन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ओकेवरती क्लिक करायचं। परत एकदा एक नवीन फाईल घेऊन आणि आता आपण मराठी टायपिंग करून बघू। या ठिकाणी टाईप केलेले शब्दच आपण या ठिकाणी टाईप करणार आहोत। हे बघा मित्रांनो, सेटिंग केल्यानंतर या ठिकाणी मराठी टायपिंग व्यवस्थित होत आहे। हे अगोदर केलेली टायपिंग, टाईप केलेले शब्द आणि हे आता टाईप केलेले शब्द, यामध्ये फरक आहे। तर अशाच पद्धतीने फोटोशॉपमध्ये सेटिंग करून तुम्हीसुद्धा मराठी टायपिंग करू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे येणारे व्हिडिओसुद्धा बघत राहा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।